हाय सर्वांना, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं. तर कसे आहात सगळे, मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर कालचा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला, त्याच्यावर पॉझिटिव्ह कमेंट आल्या, तर खरंच भारी वाटलं मला. आणि पण त्यात काही काही चुकीचं नव्हतं, जे रिअल होतं ते सांगितलं. तर भारी वाटलं की आणि तो व्हिडिओ मी असंच काढला होता, जे हे खोकला एक मला काही आता दिवाळीचं तेलकट खाऊन तर खोकला काही जाई नाही, किती जास्त बडबड केल्यावर जास्तच येतो. आणि मी यांना म्हटलं आहे BMC मधून औषध आणा, कारण पण अजून काही त्यांना मोडतं भेटा नाही आणायचं, तर जाऊ द्या. तर चिकन बनवायचं होतं आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची. मला आता जसं की म्हणजे मी काय करते, आता मी कोणाची साईड घेत नाही, पण आपल्याला कसं वाटतं, एक लेडीज, आपण लेडीजची साईड घेतो, आपण माणसांचं मत जाणूनच घेत नाही. लड़की बहनी तो धरल खाई तो चालू मैं विचार लग तीत आठ ते दुकान है का तीत तर आपण कसं लेडीजचीच बाजू घेतो आणि त्यांचंच आपल्याला दुःख जाणवतं आणि आपल्याला त्यांचाच कणवा येतो एक प्रकारे, जसं की मला प्रीतीचा येतो. आणि मग कधी कधी म्हणजे घरच्यांना वाटते ही जास्त प्रीतीची बाजू घेते, मग भाऊजींना पण वाटत असं वहिनी जास्त प्रीतीच्या साईडने बोलतात वगैरे. तर तसं काही नाही, मला जे चुकीचं असतं मी त्यांना म्हणजे तिला पण समजून सांगते, त्यांना जे नाही आवडत तू ते नको करू म्हणते मी त्यांना, त्यांना कोणत्या गोष्टी आवडत ते नको करू. आणि तुला त्यांच्याविषयी ज्या गोष्टी आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी पण ह्या नाही केल्या पाहिजे, त्यांनी पण म्हणजे दोघांनी पण समजून घ्यायला पाहिजे. फक्त दोघांचं काय, अरे भाऊजींना काय प्रीतीच्या ह्या गोष्टी नाही आवडत, मला तिने असं केल्यावर नाही आवडत, तर तिने पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आणि प्रीतीला असं वाटतं ह्यांनी पण असं हे मला ह्यांनी असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. तर दोघांनी मिळून जर हे केलं, सॉल्व केलं तर होऊन जाईना, तर जास्त ताणून धरल्यानंतर काय म्हणजे अजूनच जास्त राग निर्माण होतो दोघांबद्दल. तर तसं काही नाही, मी दोघांची साईड घेते, दोघांचं मी प्रीतीला पण इकडं समजवत असते, हे बघ त्यांना जे नाही आवडत तू करू नको. आणि त्यांना पण म्हणते तिचं काय काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. त्यांना असं वाटतं की नाही वहिनी जास्त करून प्रीतीच्या साईडने बोलतात वगैरे. मला त्याचं काही नाही, मी कोणाची साईड घेत नाही. मला जिथं म्हणजे आपल्याला, कारण मी पण त्यातूनच जात असते कधी कधी, त्याच्यामुळे मला जे योग्य वाटतं मी तेच सल्ला देत असते. नाही मी काही एडवाकडं सांगते, नाही मी काही शक्यतो दोघांना पण म्हणते मी तुम्ही असं करा, प्रीतीला म्हणते. आता भाऊजी जसे आलेत त्यांना पण समजवण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने जे होईल. मी काही लय मोठी पण नाही आहे, तर असं वाटतं आपल्याला की चला आता इथं स्वयंपाक वगैरे झाले, भांडे वगैरे घातले, आणि बाकी काय नाही एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आणि हे फास्ट एडिट केलं नाही म्हणून भांडे थोडेसे स्लो स्लो घातल्यासारखे वाटते ते, बाकी काय नाही. आज मस्त चिकनचं कालवण वगैरे होतं आणि भाकरी वगैरे केल्या होत्या. आणि आज भांड्याचं रॅक वगैरे नाही ठेवलं, कारण थोडेसेच भांडे होते, म्हटलं रॅक कशाला घ्यायचं भांड्याचं. मग प्रीती पण जाणार होती एक दोन दिवसात पुण्याला,
तर आईंचं पण म्हणजे तुम्ही बघितलं आहे, आईंचं पण आता काय माहीत नाही ती स्कीम चालू आहे का नाही लाडकी बहीण योजनेची, तर आईनं पण तो फॉर्म भरायचा तुम्ही जसं की व्हिडिओत बघितलं. तर आता काय माहिती ती स्कीम चालू आहे का नाही नक्की सांगा मला, जर कुणाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये चालू आहे का नाही. मोबाईलमध्ये त्याचे चालू होतच नाही, ते ॲप जो आहे तो चालूच होत नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरतात, सायबर कॅफे आहे तिथं भरतात. तर मी विचारलं आईन त्यांना, तिथं विचारा तुम्ही की चालू असेल तर भरून घ्या आईनी, कारण आईंचं तुम्हाला सांगू का पॅन कार्ड नव्हतं, परत बँकेत अकाऊंट पण नव्हतं. आईनी 15 दिवसात एवढ्या सर्व गोष्टी केल्या होत्या, पॅन कार्ड आधार कार्ड हे परत बँकेत अकाऊंट खोललं. पण आता एक गोष्ट की ती स्कीम चालू आहे का नाही, आता लाडक्या बहिणीला आपल्या जास्तच पैसे येणार आहेत, तर सगळ्या लाडक्या बहिणी खुश असतील. तुम्हाला आता माहिती माझ्या लाडक्या बहिणीचं कसं झालं होतं पचका, की जो फॉर्म भरलेला होता मी तो मला रिजेक्ट करायला सांगितला होता, नाही तर मला पण आत्ता भरपूर पैसे आले असते लाडक्या बहिणीचे. आणि तुम्हाला सांगू का भरपूर जणांनी फॉर्म भरला आहे बरं का, भरपूर जणांनी आमचे जे नातेवाईक आहेत जे सरकारी नोकरीला आहेत त्यांच्या बायकांनी फॉर्म भरलेले आहेत, आणि भरपूर जणांनी भरले होते ते फॉर्म, त्यांचे पैसे आलेत. आणि काही पण आपण सांगता येत नाही कधी काय होईल, म्हणजे भरले सगळ्यांनी पण माझा रिजेक्ट झाला, जाऊ द्या म्हटलं, आता काय बोलणार मी. तर भरपूर त्याच्यावर मी बडबडबड खाल्ली होती, नको म्हटलं, मग रिजेक्ट करून टाकला, कारण त्यांनी एक्सेप्ट केलं नाही, कारण की मी त्याच्यावर जे टिक असतात त्या टिकच नाही केल्या, मी तसंच भरलं होता. तर आता इथं भांडे वगैरे घासून ठेवले मी सगळं स्वच्छ, भांडे आता थोडेसेच पडतात बरं का, जास्त नाही पडत, थोडी थोडीच असतील.